पारनेर तालुक्यातील दरोडी या गावामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागताच शिवसेना उपजिल्हा प्रमुख व ज्येष्ठ उद्योजक रामदास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. दिनांक 4 मे रोजी गावामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खबरदारी म्हणून गावामध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी सरपंच सुमन पावडे, उपसरपंच शरद कड, सोसायटी चेअरमन राजेश पावडे, सर्व संस्थांचे पदाधिकारी अधिकारी यांनी एकत्र येत कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला रामदास शेठ भोसले यांनी 50,000 रुपयांची मदत दिली. गावामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मास्क सॅनिटायझर वापरण्याची सक्ती केली, तसेच नागरिकांना जमावबंदी केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कामाला सुरुवात झाली. दरोडीमध्ये दिनांक 4 मे रोजी पहिला पेशंट सापडला व त्यानंतर अवघ्या 22 दिवसांमध्ये दरोडी गाव कोरोनामुक्त झाले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करूनच त्यांना गावामध्ये प्रवेश दिला जात होता. आजारी रुग्णांना ताबडतोब विलगीकरण कक्षात ठेवले जायचे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम व अटींचे काटेकोरपणे पालन केले. म्हणूनच अत्यंत कमी कालावधीमध्ये दरोडी गाव कोरोनामुक्त करण्यास आम्ही ग्रामस्थ यशस्वी झालो असल्याची माहिती सरपंच सुमन पावडे यांनी दिली. यावेळी बोलताना काय म्हणाले दरोडीच्या सरपंच सुमन पावडे पाहूयात. नमस्कार, मी दरोडी गावची सरपंच सौ सुमन संजय पावडे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव असल्यामुळे तालुक्यात दुसरी लाट येता क्षणी तहसीलदार ज्योतिताई देवरे मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचे गावात रोजच्या रोज माईकद्वारे अलाउन्स करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. प्रत्येक नागरिकास मास्क व सॅनिटायझर वापरणं बंधनकारक केले व नागरिकांनी त्या सूचनेचे पालनही केले. आसपासच्या सर्व गावांमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यातच रुग्ण असताना दरोडी गावात कोरोनाबाधित रुग्ण नव्हते. गावातील पहिला रुग्ण सापडला आणि लगेचच उपजिल्हा प्रमुख रामदास भाऊ भोसले यांनी गावात कोविड केअर सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला व 50,000 देणगी दिली आणि लोकवर्गणीतून व लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभे केले. गावात कोरोना समितीची स्थापना करून माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत संपूर्ण गावाचा सर्वे करण्यात आला व संशयित रुग्णाचे विलगीकरण करण्यात आले. गावस्तरीय कुटुंब संरक्षण पथक, बालरोग व गर्भधर महिला पथक, गुप्त पथक, वाहन पथक अशी गावामध्ये पथके स्थापन करण्यात आली व प्रत्येक रुग्णांचे व त्या कुटुंबातील कोरोना टेस्ट करून घेतल्या व त्यांचे विलगीकरण केले. गावात धार्मिक उत्सव व लग्न समारंभ पूर्णपणे बंद केले. बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांचे कोरोना टेस्ट करूनच प्रवेश दिला गेला. संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली. कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची वेळेत औषध उपचार मिळाल्याने ॲडमिट व रुग्ण पेशंट पूर्णपणे बरे झाले. अगदी थोड्याच दिवसामध्ये कोरोनामुक्त होणार व फक्त 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेलं आमचं हे दरोडी गाव हे तालुक्यातील पहिलंच गाव असावं असं मला वाटतं. कोरोना समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे अगदी कमी कालावधीमध्येच आमचं गाव कोरोनामुक्त झालं. यामुळे गावातील सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.